सुंदर या ठिकाणी रूपाचा अभंग बुवांनी सादर केला. जबरदस्त घाम पण भरपूर इलं आणि पूस बुवांनी काय काय सांगितलं आणि कारण काय जास्त बुवा काय बोलले नाही, बुवाचा बोलले तेवढाच प्रत्युत्तर करा कारण बारी चांगल्या चांगल्या दिशेने बारी चालली बरोबर की नाही. घर जाऊन दिले तेव्हा चांगलं की जबरदस्त अशीच बारी हो गो कारण अशी बारी आता बघू मिळत नाही. खाली फेड गेला की जास्त बोलण्याचा बोल तुमका मगाशी मला सांगलास ना खरं मला वाईट वाटलं तुझं बोल खरं ऐकलास आणि कोणी तुमका सांगला या घेऊन ये माझ्याकडे हॅलो मला कळे जबरदस्त तुमचं साऊंड आता हात लावी जाऊ नको ते खरोखर बुवा बोलणे सांगलं की मी एका दुकानात चोरी केलंय चोरी आणि तीन दिवस त्या दुकानात चोरी करीत होते कशासाठी त्या गर्लफ्रेंडचो कलर बदलूसाठी ड्रेसचो वासाडी आहे ना गर्लफ्रेंड तिचे कलर बनवण्यासाठी मी जेलमध्ये खाता जाव हो असून विषय नाही आपलो माझं लग्न झाला तुमचा झाला झाला काय करू मग अजून पाठी लावलंच गय मामानू माझ्याकडे बघा जरा पुढच्या पूजेच्या वाजवून टाका थोडे नेमके पाया पडो वाईट काय बोलणार नाही काय बुवा आता लग्नाचा विषय जास्त गंभीर झालेलो बरोबर की नाही. शेतकऱ्या कोण पोळगी देऊ मागत नाही बुवाने सांगितलं की कोरोनात आम्ही जे हाल काढले खरोखर बुवा या कोरोनात ज्यांना कधी गावाचा तोंड बघला नाही औषी वावसात टाकून आपला विराळ घेऊन जो कायमस्वरूपी मुंबई सेटल होऊचे प्रयत्न करीत होतो त्या गावात त्या कोरोना घष्टी झाला आणि हय रेशनचे घाऊ घाऊक लावला आम्ही रेशनचे तांदूळ खात नाही हे आम्हाला रेशनची चपाती चालत नाही बरोबर खायच होतो जवळजवळ 6 महिने ते आसडूक पण देईनात की त्याचं सप्ती म्हणू तू पण त्याच्यातच होतोस मुंबई वालो काय नाही बुवा खरोखर या जगात परमेश्वर आहे म्हणून परमेश्वरान माणसाची जागा माणसाक दाखवला आम्ही त्या बैलांका मुसकी बांधून उन्हा ताणात ना स्वतः बांधित होता आमका पण देवान मुसकी घालू लावला लावला की ना तुका आता जास्त त्या ट्रेन मध्ये तुका 2-3 वेळा बघले मुसका घालू बुवा जबरदस्त माणूस माका एकदा मुंबईत बोलून घेतला नाही बुवा म्हणलं चला तुमका फिरवते मुंबईत आणि विरार ते चर्चगे ट्रेनला मरणाची गर्दी म्हटलं बुवा या ट्रेनने नको जाऊया तर ह्या गोल मग मागा चेपीच नव्हतो ना दाखवते मुंबई कशी ती आणि त्याका वाटला काय मी नवीनच मुंबई केलंय तर बुवा म्हणले चला म्हणून मी गेले मका घुसव आणि त्या गर्दीत मी आपलं एवढंच हो माणूस कसं तरी त्या गर्दीत रवल्याच हो वाकडो तिकडो पण घेऊ दाण दकड म्हणून ह्या जागा किती हवी माका जागा किती हवी आणि जशी जशी गर्दी वाढत लागली तशी एका उठली खास याचे दोन्ही हात हँडल का आता खालवणार कसा लिव माका खास उठली तर कसो बसो 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 आकडो तिकडो होऊन खाजूचो प्रयत्न करू लागलो बुवा तर ते बुवांच्या बाजू होतो एक भैया तो म्हणतो हे फलनवा तर का करत आहे बुवा म्हणजे का करत आहे तो का हमका खाज उठायचे तो खाजवत आहे बरोबर ना मुंबईची भाषा आम्ही काही तराळीच्या पुढे गेला होत ना तो तो भैया म्हणता अरे खाज उठवतोय तो खाजवताय तो मेरा क्यू खाजवताय तेरा खाजव जे घरचे ते कळत नाही कोणता आता काय खाजवताय चोरी काय दुकानाची 3 दिवस चोरी करत होते दुकानदार झोपलो होतो त्याला समजलं नाही मी 3 दिवस चोरी करते ह्याच्यात मग ते दिसलंय मी 3 दिवस चोरी करताना त्या दुकानात येऊ गेलो त्या दुकानात येऊ गेलो आणि ह्या माणसात प्रत्येक गोष्ट पारखून घेऊची सवय प्रत्येक गोष्ट ह्या माणसात पारखून घेऊची सवय तर त्या दुकानात येऊ गेलो आणि त्या दुकानदारात सांगणार की माका एक जीन्स पॅन्ट दाखव 3 मजली बिल्डिंग होती दुकानाची खालच्या माळ्यावर लेडीज मिडलला लहान मुलांचे कपडे तिसऱ्या माळ्यावर जेंट्सचे कपडे तर तो दुकानदार एका घेऊन गेलो चला तिसऱ्या माळ्यावर मस्तपैकी एका जीन्स घेऊ दिला तर ह्यो दुकानदाराक सारखो विचारी मी 1000 काय 2000 देईन
पण माका गॅरंटीची जीन्स दाखवा. काय सांग, हजाराक 2000 दे पण माका गॅरंटीची जीन्स दाखवा. जीन्स घालून मी केरपोत गेले तर लोक बघितलो की भातो इलो. वाईट काय बोलणार नाही, चांगलाच बोलणार. तुका कोणी सांगणार मी जास्त बोलते ते का माका सकाळी आधी भेटो अमेरिकेच्या पुलला ढकलून देते. तर पोहणे सांगणार की चांगली जीन्स दाखव, पैसे किती लागून देत, गॅरंटीची जीन्स हवी. पोहणे मस्त पैकी जीन्स चॉईस केला नाही आणि पैसे देताना सारखे ते दुकानदार म्हणजे गॅरंटीची आणा बघो, गॅरंटीची आणा बघो, पैसे देते गॅरंटीची आणा. शेवटी तो दुकानदार कंटाळलो, एका म्हणालो चल तिसऱ्या माळ्यावर ती जीन्स घाल, तिसऱ्या माळ्यावर चल एका जीन्स पीस घालूक लावला. तिसऱ्या माळ्यावर घेलान, तिसऱ्या माळ्यावर घेलान आणि म्हणाले तिसऱ्या वरण माळ्यावर खाली उडी मार. आता तिसऱ्या माळ्यावर खाली उडी मारल्यानंतर ह्याची टा राखली. दुकानदार विचारता का आला तिसऱ्या माळ्यावर खाली उडी मारू नेटा राखली. तर म्हणतो होय घात लावून बघ, तर जीन्स चांगली हीच म्हणतो माझी गॅरंटी. वाईट काय बोलणार ना ही लिहून काय अबू. मग अशी सांगलंय जरा परिचयाची लोक त्याच्यामुळे मी जरा कमी बोलणार, कारण का एक बार एक कमी बोलले म्हणून माझा काही नुकसान होत नाही. तेव्हा कमी बोलल्यामुळे काही बारीक कमी होत नाही. तुझ्या नशिबाचे तुका मिळणार, माझ्या नशिबाचे माका मिळणार, बरोबर की ना. आमका मुंबई एकदा बोललो असं येऊ आम्ही, भले ट्रेनने येऊ असे दाबत दबत पण येऊ. मुंबईत बारीक कोणचे हो, भारतीय जनता पक्षाचे हो, शिवसेनेचे. आमका घराघरात वाडी वाडीच बोलवतात अभिमाना. तुमका खरी तरी रस्त्या खरी एवढीच्या गली, बर की ना. तो कामावर येणार बघितलं नाही जर काय चाललं, त्या काहीच माहित नसत त्या भैया भजन आहे काय तो बघितलं. आम्ही बघतो ना युट्यूबवर यांचे भारी हो. पण खरी भजनाची जी पंढरी हा ती आज गाव हा, बरोबर की ना. आज घराघरात वाडी वाडीत बुवा बुवा पकवाज वादक ही खरी भजनाची बुवा ताकद हा. कदम पाटील पांचाळ खोपकर बुवानी ह्याच बनवून ठेवला नाही, येतात टिकवून जा बुवा, बरोबर की ना. कदम बुवा आपल्या गजराच्या माध्यमातून काय उपदेश करायचे, पांचाळ बुवा काय करायचे, विलास पाटील बुवा काय करायचे, कदम बुवांचा स्मारक झाला, बरोबर की ना. पांचाळ बुवांचा झाला, विलास पाटील बुवांचा होईल. तुझा नाही माझा कधीच होणार नाही, आमच्या नशिबा फक्त माळ की ना. कितीतरी मोठो पैसेवालो असलो, सम्राट असलो, तीन चार माळ्याचो त्याचो बंगलो असलो तरी त्या शेवटची आंघोळ ही खळ्यातच घालणार, बरोबर की ना बुवा. अकडना 200 नी लावणार, तकडना 200 लावणार, मग तो म्हणजे अंगठी सरळ बा नाही तर घसरा. ही परिस्थिती आहे बुवा. मेल्यानंतर काय नाही कोणचा, पण जिवंतपणी बुवा आपण जे कर्म करतो ते आयुष्यभर आपल्या पाठीशी उभं राहतं. बघा जे आई वडील आपल्याला जन्म देतात त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पुंडलिकानं पांडुरंगा विटेर उभं करून ठेवला, म्हणून माझ्या आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर येत नाही. आज पुंडलिकाचं नाव युके 28, बरोबर की ना. पुंडलिका आवडते पांडुरंगाच्या आधी पुंडलिकाचं नाव घेतलं जातं. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखात ना वेद वदवला नाही, बरोबर की ना. गोट्या दिलेली वस्तू का सरळ बांधता येऊची ना. पण ज्ञानेश्वरांनी अध्यात्म म्हणता चांगला सांगता. तुका कोणी नको म्हणून सांगणार, तू काय सांगतस ते आमका बघूच अध्यात्म बघूया. बुवा हे भजन टिकवलं पाहिजे, बरोबर की ना. आज भारुडापर्यंत भजन होत नाही, होतच काय. मगाशी सांगले 4 वाजेपर्यंत लोक नाना, बरोबर की नाही. तुमच्या वेळी कदम बुवांचं भजन मुंबई जरी असला तरी 4 वाजेपर्यंत लोक ऐकत होती आणि सकाळी उठून कामावर जात होते. पण आता आम्हीच भजनाची माती कधी सांगली आहे, किती आ टायमिंगच्या अभावी वेळ नाही. काय झालं त्याकडे कोण तर पेटीचा आवाज वाढव पेटी. कदम बुवा आपल्या गजराच्या माध्यमातून काय म्हणायचे बघा. नाच नाच मना लाजू नको जना, नाच नाच मना लाजू नको जना. निर्लज्ज होनी निर्लज्ज होनी हे हरिनाम रंगाजवानी हरिनाम रंगाजवा
ची गाणी पांचाळ बोल ची गाणी बुवा अजूनही हजरामोर वाटेल जर एखादा माणूस चाललो असलो आणि कॅशेट टाकली असली ना तर अजून प्रेमान बुवा त्यांची गाणी लोक ऐकतात पांचाळ बुवा बघा सन्माननीय प्रल्हाद कन्नरे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि आमच्या पकवाज वादक सन्माननीय दिगंबर घाडी यांच्यासाठी 50 रुपयाचं असं 150 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा पांचाळ बुवा पांचाळ बुवांची झलक बुवा दाखवतीस गजरात ना बरोबर नाही बुवा दाखवा जरा पांचाळ बुवांची झलक कदम पंचाळांचे काय लेवल होती त्यावेळी ते दबंग पडून ते बोलणं करते ना बुवा काय होते त्यांनी काय करून ठेवलं नाही बरोबर की नाही जसं आपल्या आपल्या आई वडिलांनी आपल्या चांगलं घर चांगलं शिक्षण दिलं आणि मोठे केलं आणि या लग्नाच्या वाटेपर्यंत आणून ठेवलं नाही तुझा झालं नाही म्हणून सांगते वाटेपर्यंत तसा या भजनाचा वारसो ह्यो पंचरत्नांनी बुवा दिलेलो त्यांनी जर तेव्हा रात्री खपवलेले नसते तर आज भजन घडलं नसतं बरोबर की नाही पांचाळ बुवा काय म्हणायचे बघा आपल्या गजराच्या माध्यमातून. अहो गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो हे जेवण क्षणभंगूर आहे खरंच मगाशी सांगितलं पंचरत्नांची स्मारक होती तो आपला होणार नाही बुवा आपल्या नशीब फक्त माळ हे भाताबर वडे करणार वाडीवर फक्त एवढं तू लावणार ही वाटण्याची भाजी वाडीवर फक्त 2 वाटाले भाताबर पापड भाजणार वाडीवर तूच करून तूच करून लावणार बुवा टोपर लाळ करणार पण चिंबीवर वाडीवर वाढणार बरोबर की ना आणि पाटणा तो म्हणा रे कमी वाढण्याचा वावात वावात आणि ती वाडी नेऊन खाऊला खाऊणार आणि सांगणार काव काव खाणार तो खाऊ नाही तो वाढवी जाव जीवनसपणे आई वडिलांना दिलं नाही ते मेल्यानंतर तो आत्मा येणार काय आईश्वर आता मान आईश्वर पावडे झोपवली त्यांना जिवंत पण देता ऐकला नाही तर वाडीवर ठेवून काय खाऊ येणार म्हणून सांगतो बुवा जे आपण कर्म करणार ते कर्म आपल्याला आयुष्यभर पुरणार त्याच्यापेक्षा काय नाही पुरणार वाईट बोलत नाही तर चांगले बोलत सुद्धा बुवा भजन करता येत बरोबर की ना मी बोलतोय पण माझ्या वांगडा तसं बुवा असत आज बुवा जबरदस्त आणि चांगली जोडी तुम्ही निवडलात म्हणून यांचा वाडा केरपूर या ग्रामस्थांचे एकदा जोरदार टाळेवाजून स्वागत करा. बोलणं एकमेकात भजन होतं अशी गोष्ट नाही बरोबर ना अजय दादा जबरदस्त 2-3 बार मी पडलोय मागे त्याचा धोका नाही कारण आज मजा येतात बरोबर भजन बरोबर हा
शेतात अन्नच पिकवलं नसतं तर आज लोक उपाशी भिनी असती,
त्या शेतकऱ्यासाठी हे गाणं म्हणते बघा. झुंजू मंजू पाट झाली I love you.
सांगितलं की रिफायनरीचा विषय आता लय वाजता, बरोबर ना? तुमका म्हणता रिफायनरीचा त्रास हा की नाही माहित नाही, पण आमका म्हणता लय, अरे आम्ही पण कोकणातच राहता, आम्ही काय उत्तर प्रदेश बिहार मध्ये राहतो, देवगड आणि राजापूर काय लांब नाही, मधी नदीच, बरोबर की ना? तुझ्याकडे आंबे होते तसे आमच्याकडे होते, तर रिफायनरी तर आमका काय तिचा त्रास होणार नाही, आमका रिफायनरी नकोच खरोखर बुवा, तुम्ही सांगितलास कधी तो मोर्चा काढा, त्या मोर्चात पुढे मी असणार झेंडो घेऊन, फक्त माका फोन करा माझ्या मंडळी सकट, आणि जर उंच झेंडो धरत असलो तर माहिती मागू सगळं, कितीही उंच असलो झेंडो तरी तो धरणार ना, साडेसात फूट त्याची उंची आहे नेट, आता उंची नेट मध्ये मोजत खरोखर बुवा, पण बघा बुवाने सांगल्याप्रमाणे आज जर हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे जर असते तर आज महाराष्ट्रामध्ये रिफायनरी हे शब्द तुमका ऐकू गेलो नसतो, कारण एकदा मुंबई बंद म्हणजे बंद, आज मराठी माणूस तुमचे आमचे घरातले चाकरमाने हे दाटमाने जे मुंबई जगतात ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या या नावावर, आज बाळासाहेब ठाकरे आपल्यातून गेले परंतु आज मरावे परिकीर्ती रूपे उरावे हे जर कोणाने दाखवलं असेल तर आज स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेवर एक गजर मध्ये बुवा म्हणतीस शिर्सेकर बोलत फेमस गजर माझ्या वांगडी कायम म्हणत असत काय बुवा तुम्ही कंटाळू नको तुम्ही भाची आस शोभून घेवा हॅलो लावून घेऊ बरोबर गजर म्हणून शंभर रुपये दिले आणि बघते कदम सुताराची जोडी कदम सुताराची जोडी हाय लई गमतीची हाय लई गमतीची सुताराशिवा म्हटलेलं नाही पण दोन्ही बुवा कधी आपल्या घरादारापर्यंत पोहोचलेलं नाही काय बुवा ही भजनाची पवित्रता बुवा टिकवली पाहिजे मिशी हात लावी धरू नको बघायची सांगली तर लक्षात ठेव जरा मी येणार बरं ठरला की माका सांगायचा पूजे बाहेर भजन करून मी येणार गावा काय बुवा शब्द देते तो कसा ते नारायण बसलो वा लवकर जीव लावून सोडून गेला त्यांच्या जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेला त्यांच्या I'm sorry.
रामदास देव कनरे यांच्या स्मरणार्थ प्रशांत पांडुरंग कनरे यांच्याकडून हे बहुमूल्य असे 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. वेळ भरपूर झालो, गजराकडे वळतो. कारण बुवांका सुद्धा Yeah.
देशाची संस्कृती इथली आहे. कोण कोणाला विचारित नाही, बरोबर की नाही? बुवा आता गजरांना सांगते, बुवांचा वेळ बघा जरा. पाटलांचा बैल गाडा, बैल गाडा ज्ञान घाटात गेलाय राडा. Thank you.
बिगी बिगी मला तारुणने भगवंता सत्य नारायणा श्री अनंता I'm gonna go get some more.